बनावट क्रीडा प्रमाणपत्र तयार करून सरकारी नोकरी लाटणाऱ्यांची संख्या मोठी आहे, मात्र अशा मंडळींवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पावन करून घेण्याचा घाट घातला जातोय। आम्ही असं का बोलतोय जाणून घेऊयात या रिपोर्ट मधून। राज्यात खेळाडूंच्या नोकऱ्यांवर डल्ला, बनावट क्रीडा प्रमाणपत्र आणा, सरकारी नोकरी मिळवा। अशी कोणती शासकीय योजना अजून तरी सुरू झाली नाहीये, पण क्रीडा खात्याचा तसा मानस दिसतोय। ओळख असले की बोगस सर्टिफिकेट घेऊन लगे शासकीय नोकरीत, हे चुकीचं नाही करतात। असे सहाशे खेळाडू बोगस मध्ये आहे पण त्यांच्यावर कारवाई होत नाहीये। काय भ्रष्टाचार असेल ते ॲथलेटिक्सला प्रॉब्लेम येतात। प्रमाणपत्र समर्पण योजना, अशी योजना जिथे तुम्ही बनावट क्रीडा प्रमाणपत्र समर्पित करू शकता। समर्पण करा आणि पावन व्हा। बनावट खेळाडूंसाठी क्रीडा विभागाची एक प्रेमळ संधी। राज्यात आज हजारो खेळाडू जीव तोडून मेहनत करतायत, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पदकं कमवतायत। ही पदकं आणि प्रमाणपत्र त्यांच्यासाठी मोठी आशा असते, कारण यातूनच त्यांना संधी मिळते सरकारी नोकरीची। तो विषय असा आहे की सर, बोगसचं आता प्रमाण, कारण की लिस्ट येते बोगसची, सहाशे सहाशे खेळाडू बोगसमध्ये आहे पण त्यांच्यावर कारवाई होत नाही आहे। फक्त लिस्ट येते आहे, सगळ्यांना पुऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे हे बोगसमध्ये, पण कोणी कारवाई नाही करत त्याच्यावर। तर आमची फक्त एवढी रिक्वेस्ट आहे की जे बोगस आहे ना, जे खरे खेळाडू आहेत त्यांच्यावर अन्याय व्हायला पाहिजे। कष्ट करून स्वतःवरती फोकस करून एवढं वरती येतो, आणि ते एक नुसते लोक की अभ्यास करून आणि ओळख असली की बोगस सर्टिफिकेट घेऊन लगे शासकीय नोकरीत, हे चुकीचं नाही करतात। ओळखीने नेत्यांनी आणि काय काय भ्रष्टाचार असेल ते ॲथलेटिक्सला प्रॉब्लेम येतात आणि सगळ्या ॲथलीट्सवर खूप चुकीचं आहे। या घोटाळ्यात क्रीडा अधिकाऱ्यांचाही हात आहे, आणि गोपनीयतेचं कारण पुढे करून हा घोटाळा दाबला जातोय। क्रीडा विभागातल्या काही लोकांची साथ असल्याशिवाय ही बोगस सर्टिफिकेट व्हेरीफाय केली जाऊ शकत नाही। म्हणजे एकंदरीत या दोन्ही प्रकारामध्ये संघटना, राज्य संघटना, जिल्हा संघटना, जे कोणी असतील त्याच्यामध्ये जे सर्टिफिकेट बोगस दिलेलं असेल ते, आणि क्रीडा विभागाचे अधिकारी, यांचा समन्वय असतो, आणि हा समन्वय वे बोगस सर्टिफिकेट व्हेरीफाय करून देण्यामध्ये पूर्णपणे सहकार्य केलं जातं। काही ठिकाणी खेळाडू किंवा फॅब्रिकेट डॉक्युमेंटच्या आधारावर अशा प्रकारचा सर्टिफिकेट बनवून घेतलेले आहे, जो अजूनही गव्हर्मेंट जॉबमध्ये आलेले नाही आहे। तो त्यासाठी ही योजना आहे, आणि त्यांना 31 मेपर्यंतचे आम्ही मुदत दिलेली आहे की अशा प्रकारचे तुम्ही अगर सर्टिफिकेट डॉक्युमेंट्स अगर तुमच्याकडे आहे तर तुम्ही आम्हाला कृपया समर्पित करा, जेणेकरून आम्हाला जेन्युइन जो प्लेयर आहे त्यांना न्याय देता येईल। राज्यात बनावट क्रीडा प्रमाणपत्र बनवून देणाऱ्यांचा सुळसुळाट झालाय, आणि त्यात ही प्रमाणपत्र समर्पण योजना, खेळाडूंच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे। समर्पण हे ज्याच्यावरती कोणता आरोप आहे, ज्यांनी कोणतं गैरकृत्य केलंय अशानी करायचं असतं। इथे मात्र समर्पण योजना शासकीय सेवेत पावन करून घेण्यासाठी राबवण्यात येते, आणि हे जर असंच सुरू राहिलं तर महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राची अधोगती देखील अशीच सुरू राहणार आहे, आणि आपले खेळाडू ऑलिम्पिकमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती का चमकत नाहीत याची आपण फक्त चर्चाच करत राहणार आहोत। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।